आषाढी एकादशी निमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आंध्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांमधून दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्यात. त्यापैकीच गेल्या 15 दिवसांपूर्वी निघालेली शिस्तप्रिय देवगड दिंडी पंढरपूरमध्ये दाखल झाली. जवळपास 1500 भाविकांचा समावेश असलेली ही दिंडी शनिवारी पंढरपूरच्या देवगड मठात दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी रिंगण सोहळाही पार पडला. पांडुरंगाचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला. ज्याकरता आतापर्यंत कष्ट करत आले होते ते साध्य ते फळ त्यांना मिळाल्यामुळं सर्वच वारकरी आनंदात दिसत होते. त्याचप्रमाणे आज वाखरीचाही ज्ञानोबा तुकोबारांच्या पालख्या येतात. वाखरीचा सोहळासुद्धा खूप आनंदामध्ये पार पाडलेला आहे. सर्व वारकऱ्यांची एकच इथं राहायला प्रार्थना, पाऊस सगळीकडे नाही तेव्हा पाऊस लवकरात लवकर यावा ही एक प्रार्थना आहे. आणि शासनालाही विनंती आहे की ज्ञानोबा राय तुकोबा राय ज्या रस्त्याने येतात तो रस्ता कमीत कमी 6 पदरी तरी होणं अत्यंत गरजेचं आहे. क्षेत्र प्रदक्षिणा करताना खूप खूप कुटुंब नावाचे वारकऱ्यांचे क्षेत्र प्रदक्षिणा रस्तासुद्धा 100 फुटाचा रस्ता व्हावा. त्यामुळं लोकांची चंगचंगी होणार आणि ज्या ज्या ठिकाणी चौक आहेत, क्रॉसिंग आहे, त्या त्या ठिकाणी तात्पुरती लोखंडी ब्रिज जर केले, लोखंडी पूल जर केले तर ह्या दिंडीतले माणसं, वेगळी माणसं प्रवास करणारे हे एकेकाच्या तक्रारी होणार नाही. प्रत्येक चौकामध्ये आणि प्रत्येक क्रॉसिंगला तात्पुरते लोखंडी पूल जर केले तर वाद विवाद हे आपोआपच संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. असा हा पंढरीचा सोहळा हा वैकुंठामध्ये सुद्धा असा आनंद प्राप्त होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांना उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने, ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातील, ऐशी भीमातील ऐसा विधिवत देव कुठे. हा आनंद सर्वांनी आज यावर्षीचा उपभोगला.